filandır. नमस्कार। की आजकाल काही बातम्या आपल्याला अस्वस्थ करतायत की पन्हाळगडाची तटबंदी कोसळतीय, विशाळगडावर काही भूस्खलन होते, सामानगडावर काही भूस्खलन होते। या सर्व बातम्या निव्वळ इतिहासाचं प्रेम म्हणूनच नव्हे तर मानवी जीवनावर असलेला एक मोठा धोका म्हणून सुद्धा आपल्याला अत्यंत अस्वस्थ करते। खरंतर हे गडकोट गेली अनेक शतकं सर्व प्रकारच्या अतिवृष्टीला, संकटांना तोंड देऊन उभे आहेत, ते निव्वळ त्यांच्या रचनांच्यामुळे। श्री शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्याची जी काही परमोच्च सीमा गाठली की ज्याच्याद्वारे दुर्ग हे स्वराज्याचे आधारस्तंभ बनले, की मुळात दुर्गांच्यामुळेच स्वराज्य निर्माण झालं असं आपण अभिमानाने म्हणतो, ती दुर्ग ढासळत आहेत ही एक अत्यंत कष्टप्रद अशा प्रकारची आपल्या दृष्टिकोनामधून बातमी म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती आहे। का ढासळत आहेत? दुर्ग, दुर्गांचं स्थान, दुर्गांचा भूगोल, दुर्गांचं स्थापत्य, त्याची रचना, त्याची बांधणी, त्याची पाण्याची निर्गत व्यवस्था, या सर्व गोष्टींचा, त्याचबरोबर ते बांधण्यासाठी वापरल्या गेलेल्या सर्व साधनांचा शास्त्रोक्त अभ्यास न करता आपण दुर्गांच्या जपणुकीमध्ये, दुर्गांच्या संवर्धनामध्ये आपण अतिशय कमी पडतो, आणि त्याच्यामुळेच आज दुर्ग हे एक एक करून त्याचे चिरे निखळायला लागलेत असं माझं स्वतःचं ठाम मत आहे। पण धोक्याची घंटा इथपर्यंतच नाही आहे। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने किनारी दुर्ग आणि गिरिदुर्ग आणि वनदुर्ग अशा प्रकारची दुर्गांची रचना आहे। स्थलदुर्ग ही आहेतच, पण प्रामुख्याने हे सर्व किल्ले डोंगरांच्या माथ्यावर, डोंगरांच्या अंगाखांद्यावर वसलेले आहेत। या परिसराचं पर्यावरणाची हानीसुद्धा आपण करतो आहोत, आणि या निमित्ताने होतं आहे काय की निव्वळ दुर्ग ढासळत नाही आहेत, ते आपल्याबरोबर डोंगर खाली घेऊन कोसळत आहेत। दुर्गांच्या पायथ्याशी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये ज्या वाड्या वस्त्यांनी मोठं योगदान दिलं त्यांना दुर्गांचा घेरा म्हणतात। या वाड्या वस्त्या आज या भूस्खलनाच्या छायेमध्ये आहेत। आपण दुर्गांच्या भूगोलाच्या, पर्यावरणाचा आणि स्थापत्याच्या रचनांचा शास्त्रोक्त अभ्यास करून आत्तापासूनच जर सावध पावले उचलून त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं नाही तर हे दुर्ग
आपल्या सर्व इतिहासासह आणि प्रेरणांसह खालच्या वाड्या वस्त्यांच्यावर केव्हा कोसळतील हे सांगता येणार नाही. म्हणून आत्ताच सर्वांनी एक चळवळ उभी केली पाहिजे, ती म्हणजे सह्याद्रीच्या पर्यावरण रक्षणाची आणि पर्यायानं दुर्गांच्या रक्षणाची. धन्यवाद.